पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे विजयी झालेले आहेत. मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. ही आम्ही केलेल्या कामाची पोचपावती असल्याचं यावेळी आमदार संजय केळकर यांनी म्हटलंय. कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे विजयी झाले. यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर भाजपा आमदार संजय केळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. निश्चितपणे आमच्या केलेल्या कामाची पोचपावती दिलेली आहे. मी सगळ्या पदवीधर मतदारांचं अभिनंदन करतो, नंतर धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला. आणि कुठलाही नेगेटिव्ह जो आहे तो या कोकण मतदारसंघामध्ये थोडासा चालला नाही आणि पहिल्या फेरीमध्ये निवडून आले. कार्यकर्त्याची मेहनत, निरंजन डावखरेंचं गेल्या 6 वर्षांमधलं काम आणि या पदवीधर मतदारांचं सहकार्य आणि आशीर्वाद याच्यामुळे दैनिकमान विजय या ठिकाणी आपल्याला आम्हाला लागला. अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता, त्यामुळे क्लासेस असतील, कोचिंग क्लासेस असतील, शिक्षक असतील आणि अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. काय सांगाल पुढची भविष्यातील जी कामं असतील पेंडिंग ती कशा प्रकारे होईल? अनेक म्हणजे जवळजवळ सर्व शिक्षक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. शिक्षक परिषद असेल, प्राथमिक शिक्षक परिषद असेल, सर्व जिल्ह्यातल्या त्यांनी पाठिंबा देत असताना पत्र पण दिली होती. आणि निश्चितपणे शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने, कारण की त्यांच्या काही मागण्या ज्या प्रलंबित आहेत आणि शासन त्याच्याशी सहमत आहे.